अर्चना किचन मध्ये तुमचं खूप खूप स्वागत करते। आज मी करणार आहे आलू पराठा। आलू पराठा हा पौष्टिक तर आहेच, त्याशिवाय झटपट होणारा पदार्थ आहे। गव्हाचं पीठ व बटाटा यापासून मी ही डिश बनवलेली आहे। एक ते दोन पराठे खाल्ले की आपल्याला भूकही लागत नाही। लहानांपासून मोठ्यांपर्यंत आलू पराठा सर्वांनाच आवडतो। चला तर मग बघूया पराठा कसा बनवायचा आहे ते। साहित्य बघूया। मी मध्यम आकाराचे छोटे बटाटे असे उकडून घेतलेले आहेत। हळद घेतलेला आहे, मीठ, जिरे, ओवा एक एक चमचा घेतलेला आहे, लसूण घेतलेला आहे, पाच मिरच्या घेतलेल्या आहेत हिरव्या, एक इंच आलं घेतलेलं आहे, थोडं लिंबू घेतलेलं आहे बारीक कापून, कोथिंबीर घेतलेली आहे आणि गव्हाचं पीठ घेतलेलं आहे। प्रथम आपण हिरव्या मिरच्या, आलं आणि लसूण, ओवा, जिरे याची पेस्ट करून घेणार आहोत। सगळं मिक्सरमध्ये घालायचं आहे, बारीक पेस्ट करायची आहे। थोडी कोथिंबीर पण घालत आहे। पाणी न घालता वाटण तयार करायचं आहे। हे पहा, ह्या पद्धतीने मी बारीक करून घेतलेलं आहे। उकडलेले बटाटे असे किसून घ्यायचे आहेत, म्हणजे आपले पराठे फुटत नाहीत, चांगले होतात। तुम्ही हाताने कस करून घेतले तरी चालतील। हे पहा, ह्या पद्धतीने असं बारीक करून घेतलेलं आहे मी। आपण याच्यामध्ये आता मीठ घालूया, चवीनुसार घालायचं आहे, कारण गव्हाचे पीठ मळताना आपण त्याच्यात मीठ घालणारच आहोत। हळदही घालणार आहे, थोडी एकत्र करून घ्यायचं आहे। कोथिंबीर, हिरवी मिरची, जिरे, आलं, लसूण ती पेस्ट करून घेतलेली आहे आपण, ती घालणार आहोत। मी बटाट्यामध्ये थोडं लिंबू पण पिळून घेत आहे, त्याने चव खूप छान लागते पराठ्याची। हाताने चांगलं एकजीव करून घ्यायचं आहे। आपण आता वरून थोडी कोथिंबीर कापून घालायची आहे। कोथिंबीर एकजीव करून घ्यायची आहे। मी थोडं तेल पण घालत आहे, जास्त घालायचं नाही, थोडंसं घालायचं। अर्धा चमचा तेल घातलेलं आहे। पुन्हा एक चीव करून घेत आहे। बटाट्याचं मिश्रण खूप छान एकत्र करून घेतलेलं आहे मी। हे पहा, तुम्ही पाहू शकता, खूप टेस्टी झालेलं आहे। आपण आता पीठ मळून घेऊ, पराठ्यासाठी पीठ मळून घेऊ आपण। एक वाटी पीठ घातलेलं आहे मी इथं। अर्धा चमच्याचं थोडं कमी मीठ घातलेलं आहे। आपण आता पीठ मळून घेत आहोत। पाणी थोडं थोडं घालून पीठ मळायचं आहे, जास्त पातळ पण नाही, जास्त घट्ट पण नाही, मध्यम आकाराचं पीठ मळायचं आहे, जेणेकरून आपल्याला पराठा लागता येईल असं पीठ मळून घ्यायचं आहे। थोडं थोडं पाणी घालून पीठ मळायचं आहे, जेणेकरून आपल्याला पराठा तयार करता आला पाहिजे। आपण थोडंसं तेल घेऊया, परत म्हणून घेऊया चांगलं। हे पहा, पराठ्याचे पीठ म्हणून तयार झालेलं आहे। आपण आता हे 10 मिनिट आपण साईडला भिजत ठेवूया।
चला आपण आता बटाट्याच्या चटणीचे असे गोल गोल गोळे करून ठेवू. पराठे तयार करायला सोपं जातं, सारखे हात भरत नाहीत आपले. असंच उसळून पटकन पराठा तयार करता येतो. बटाट्याची चटणी जर तुम्ही जास्त वेळ करून ठेवली असेल तर त्याला ओलसरपणा येतो. ओलसरपणा जर आला तर पराठे जमत नाहीत करायला. त्यासाठी आपण त्याच्यामध्ये थोडं गव्हाचं पीठ किंवा बेसन पीठ घालून घट्ट करू शकतो. हे पहा, आपले आलूचे उंडे तयार झालेले आहेत. आपण आता पराठे करायला घेऊया. आपण आता असं पिठाचा उंडा घेतलेला आहे, समस्त गोल करून घ्यायचं आहे. थोडं पीठ लावून घेऊ. अशी गोल वाटी करून घ्यायची आहे, खोलगट. आपण पुरणपोळीला जशी बनवतो ना तशीच बनवायची आहे. खोड्याच्या साईडने जास्त फिरवायचं, खोलगट करायचं. असं हे पहा, असं आपण आता याच्यात आलूचं स्टफिंग भरून घेणार आहोत. असं दोन मिटवत मिटवत आणायचं आहे. जास्तीचं पीठ तुम्हाला हे काढून टाकायचं असलं तर तुम्ही काढू शकता. मी अशीच मध्ये तुमडून घेत आहे. परत थोडं पीठ लावित आहे आणि आलू सगळीकडे पसरत असं गोल गोल करत आहे. हे पहा, आपला आलू सगळीकडे पसरला गेलेला आहे. आपण आता लाटून घेऊ, हळूवार लाटून घेऊ. सुरुवातीला जास्त जोर द्यायचा नाही आहे. तास टपिंग पसरलं गेलं पाहिजे सगळीकडं. अधिक कडेकडेने लाटून घ्यायची आहे. पराठा हा जाडच असतो. मध्ये आता साईडने लाटून घ्यायचं आहे. हे पहा, कोथिंबीर घातल्यामुळे आपलं बटाट्याचं सारण सगळीकडे कडेपर्यंत पोहोचलेलं आहे. हा आपला पराठा तयार झालेला आहे. आपण आता भाजून घेऊ. तव्यावर मी तेल टाकत आहे. आपण आता पराठा तव्यावर टाकून घेऊ. आपण तेल लावून घ्यायचं आहे. मी आता तेल लावलेलं आहे. आपण आता पराठा छान भाजून घेऊ. हे पहा, मस्त भाजलेला आहे. इकडं पण तेल लावून घेत आहे. तुम्ही तूप बटर वगैरे लावू शकता. हे पहा, मस्त भाजलेला आहे. पराठ्याचा मस्त खमंग वास सुटलेला आहे. घरभर दरवळत आहे सुगंध. मुलंही पळत आलेली आहेत माझ्याकडे. आपण आता काढून घेऊ. हे पहा, आपला आलू पराठा तयार आहे. असेच आपण आता बाकीचे पराठे करून घेऊ. हे पहा, आपले आलू पराठे तयार झालेले आहेत. हे पहा, आपला पौष्टिक आलू पराठा तयार झालेला आहे. रेसिपी आवडल्यास लाईक करा, आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल बटन दाबायला विसरू नका. खा प्या मजा करा व आनंदात राहा. किती किती सोसलेते जीवेचे हे पुरवावे.